Namaskar, या 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 सार। सार, Namaskar. Namaskar. नमस्कार रूपदा ह्या कार्यक्रमात मी मधुरा आणि सौंदर्यतज्ञ राहुल फाटेंसह आपण करणार आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आजकाल सौंदर्याविषयी सगळेच जण जागरूक झालेले बघायला मिळतात आणि ह्याच सौंदर्यविषयक विविध टप्प्यांचा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेध घेणार आहोत आणि आपल्याला ह्या सगळ्याविषयी टिप्स देणार आहेत राहुल फाटे सर राहुल सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार आणि आज आपण हेअर स्पाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत राहुल सरांकडून राहुल सर आपण बघतोय आजकाल हेअर सलून मध्ये गेल्या तर हेअर स्पा करून घ्या असं सजेशन दिलं जातं नक्कीच पण अनेकदा असं होतं हेअर स्पा म्हणजे काय हे अनेकांना माहितीच नाहीये मग त्याविषयी काय सांगाल हेअर स्पा म्हणजे नेमकं काय तसं पाहिलं तर मधुरा हेअर स्पा विषय खूप गैरसमजती लोकांच्या मनात आहेत किंवा हेअर स्पा म्हणजे नेमकं काय स्पा म्हणजे नेमकं काय असेच खूप सारे प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात स्पा आहे म्हणजे त्याच्यामध्ये गेल्यानंतर नेमकं काय का होईल याची कल्पना करणाऱ्यांनाही नीट नसते आणि करवून घेणाऱ्यांना पण नीट नसते आणि मग स्पा म्हटले की एक अशी इमेज तयार केली जाते की पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत काहीतरी स्टीम देणार आहेत त्यारोम ऑइल्स आहेत त्याचे मसाजेस आहेत नैसर्गिक काहीतरी करता आहेत ते असं छान छान वाटतं ते पण त्याने नेमकं काय का होणार आहे हे कुणालाच माहिती नसतं अगदी आणि मग स्पाच्या नावावर काहीतरी केलं जातं पण ज्या वेळेला आपण सायंटिफिकली हेअर स्पा म्हणजे काय याविषयी नेमकं का बोलायला जातो तेव्हा ही एक समग्र उपचार पद्धती आहे है। बर हेअर स्पा मध्ये विचार केला जातो तो स्कॅल्पचा केसांचा स्कॅल्प कसा आपल्याला सुधारता येईल केस कसे इम्प्रूव्ह करता येईल तुमचे केस ओव्हरऑल कसे हेल्दी होतील याकडे स्पा करताना पूर्ण लक्ष असतं बरं म्हणजे एखाद्याला जर का स्पा करायचा आहे तर तो किती ऑथेंटिक ठिकाणी करणार आहे हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे स्पा करणाऱ्यांना स्पाबद्दल माहिती आहे का हेअर स्पा त्यांना कळतो आहे का या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण जेव्हा सायंटिफिकली आपण हेअर स्पाबद्दल विचार करतो तेव्हा हेअर स्पा म्हणजे स्कॅल्प आणि केसांची काळजी घेऊन अशा प्रकारे उपचार द्यायचा जेणेकरून केस हेल्दी व्हायला लागतील म्हणजे नुसतेच केस हेल्दी होतील असं नाही बरोबर पण खूप सारे प्रॉब्लेम्स असतात पहा कधी डॅनरफ असतो कधी आपल्याला डोक्यात खाज येत असते कधी स्कॅल्प ओव्हर ऑइली झालेला असतो मग या सगळ्या गोष्टींचा स्पा कन्सेप्टमध्ये विचार केला जातो की के आपल्याला स्पा करायचा आहे तर मग स्कॅल्पवर उपचार दिले जातात स्कॅल्प क्लिअर केलं जातं जर का तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफची सुद्धा त्यात काळजी घेतली जाते हेअरफॉल कसा कमी होईल याच्याकडे लक्ष दिलं जातं म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर स्पा हेअर स्पा ही केस आणि टाळूसाठीची एक समग्र उपचार पद्धती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्याकडे सायंटिफिकली आपण नीट पाहिलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण या कार्यक्रमातून हेअर स्पा म्हणजे नेमकं काय त्याचे काय काय फायदे होणार आहेत कसं या सगळ्या गोष्टींचा उलगडा कारण जसे प्रश्न तुझ्या मनात आहेत तसेच प्रश्न आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात असणार आहेत आणि सायंटिफिक उत्तर मला माहिती आहे की प्रत्येकाकडे नसणार आहेत मग सायंटिफिकली आपण जर त्यांना हे सगळं एक्सप्लेन करू शकलो तर मला वाटतं प्रत्येकाच्याच मनातल्या शंकांचं निरसन होईल अगदी खरं आहे आणि अर्थातच तुम्ही आता म्हणालात की सायंटिफिकली ही खरं तर प्रोसिजर असते मी देखील हेअर स्पा आहे ह्या आधी बरं म्हणजे जेव्हा हेअर स्पा करायला मी गेले तेव्हा आधी त्यांनी क्रीम लावलं त्यानंतर छान असं स्टीम दिलं नंतर हेअर वॉश केला ही एकूणच ही प्रोसिजर अशीच असते का काही वेगळं असतं का अशाच पद्धतीने ही प्रोसिजर केली जाते हा प्रश्न अतिशय सुंदर आहे मधुरा काय होतं Spa स्पा विषयी प्रॅक्टिकल इमेज लोकांच्या मनात काय आम्ही सांगतो जेव्हा कुठेही ते एखाद्या सॅलॉनमध्ये जातात स्पा करायला तेव्हा त्या सॅलॉनमधली एकच पद्धत असते की क्लायंट आलं की त्यांना शॅम्पू वॉश द्यायचा वॉश दिला की कुठलं तरी हायड्रेटिंग क्रीम असतं किंवा हेअर क्रीम असतं ते पूर्ण केसांना लावून केसांना मसाज करायचा आणि केसांना क्रीमने मसाज करून झाला की मग ते स्टीमचे डोम असतात हो। त्या डोम खाली बसवतात म्हणजे क्लायंटला जरा छान वाटतं की काहीतरी खूप मस्त करत आहेत भरपूर स्टीम देतात आणि स्टीम देऊन झाली की मग ते थोड्या वेळ थंड होऊ देतात कंडेन्सेशन असं त्या प्रोसेसला म्हटलं जातं आणि मग ती कंडेन्स झाली स्टीम की मग पुन्हा केस धुऊन टाकतात आणि कुठलं तरी लिवॉन प्रकारचं कंडिशनर तुमच्या केसांवरती लावून देतात पण या सगळ्या प्रोसेसकडे आपण पाहिलं तर या प्रोसेसला आपल्याला डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट असं म्हणता येईल कंडिशनिंग केलं डीप कंडिशनिंग झालं केसांचं मग त्याला हेअर स्पा म्हणायचं का तर ऑथेंटिकली जगभरातल्या स्पा ट्रीटमेंटचा विचार केला त्याचा अभ्यास केला लोक जे स्पामध्ये करत आहेत त्याचा विचार केला तर भारतामध्ये सॅलॉन्समध्ये जे सुरू आहे त्याला हेअर स्पा म्हणता येणार नाही त्याला खऱ्या अर्थानं आपण डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट म्हणायला पाहिजे बरं म्हणजे काय होतं पहा जेव्हा डोक्यामध्ये असं असतं की आता केस रफ झालेत असे से निर्जीव दिसत आहेत जाऊ दे बाई मी स्पा करून येते असं मुलींच्या आणि स्त्रियांच्या मनात असतं पण कारण इमेज तशी केली आहे की तुमचे केस रफ झाले असतील तर या आपण छान त्यांना स्मूथ करून देऊ पण ज्या वेळेला तुम्ही डीप कंडिशनिंगचा विचार करता म्हणजे ही ट्रीटमेंट चुकीची आहे असं मला नाही म्हणायचं योग्य आहे पण तिला हेअर स्पा म्हणू नका तिला डीप कंडिशनिंग म्हणा कारण शॅम्पू केल्यानंतर जसं आपण एखादं कंडिशनर केसांना लावतो ते साधारण लोशनच्या स्वरूपात असतं आणि जेव्हा अशा प्रकारच्या डीप कंडिशनिंगमध्ये आपण त्याचा वापर करतो तेव्हा हे क्रीमी स्वरूपात असतं मग काय केलं जातं की केसांच्या लांबी आणि थिकनेसनुसार विशिष्ट प्रमाणात क्रीम घेतलं जातं ते संपूर्ण केसांना लावून मग पाण्याच्या हाताने ते मसाज केलं जातं याला इमल्सिफाईंग म्हणतात मग असं इमल्सिफाय केलं की मग त्याच्यावर भरपूर स्टीम दिली जाते स्टीममुळे या क्रीममधल्या हायड्रेटिंग मॉलिक्युल्स केसात जातात आणि मग ते धुऊन टाकलं जातं तर या प्रोसेसमध्ये काय होतं जसं आपण शॅम्पू केल्यावर घरी कंडिशनिंग करतो ते जर का आपल्याला दहा टक्के बेनिफिट देत असेल तर हे क्रीमी स्वरूपामध्ये असल्यामुळे हे आपल्याला पन्नास टक्के बेनिफिट देईल पण यातनं फक्त केसांना फायदा होणार आहे केसांचं कंडिशनिंग होणार आहे आणि म्हणून मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं की हा हेअर स्पा नाही हे डीप कंडिशनिंग आहे म्हणजे ह्याच्यातलं जे काही कन्फ्युजन होतं ते आता निमित्ताने खरं तर सगळ्यांचं दूर झालं असेल माझं देखील दूर झालंय मग नेमकं हेअर स्पा म्हणजे नेमकं काय मग ही प्रोसिजर कशी असते कारण की अर्थात आता तुम्ही हे सांगितलं डीप कंडिशनिंग आहे मग हेअर स्पा करताना आपण कुठल्या सायंटिफिक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि हे प्रॉपर हेअर स्पा आपलं झालं पाहिजे हेअर स्पा विषयी आपण जेव्हा नेमकं बोलतो तेव्हा स्पा मध्ये मी जसं पहिले सांगितलं ही फक्त केसांची काळजी नाही आहे बर। तर ही टाळूची पण काळजी आहे एक समग्र विचार पद्धती आहे म्हणजे खूपदा असं होतं की केसांच्या अनेक समस्या असतात आणि मग या अनेक समस्यांसाठी आपण मार्ग शोधत असतो की माझ्या डोक्यात कधीतरी डँड्रफ होतोय कधीतरी स्थाज सुटते आहे किंवा कधीतरी येत येतात स्कॅल्प ऐकणे येणं खूप कॉमन असतं कधीतरी केस गळत आहेत किंवा केसांची वाढ होत नाही केस निर्जीव आहेत वृक्ष आहेत किंवा केस नीट वाढत नाही आहेत स्प्लिटेंट्स आलेले आहेत अशा अनेक समस्यांची लिस्ट असते आता जेव्हा तुम्ही बेसिकली हेअरस्पा करायला जाता सिनेरिओ कसा आहे काय असायला पाहिजे तर सिनेरिओ आहे की तुम्ही हेअर स्पा करायला गेले की मग तो सलून मधली जी व्यक्ती असते ती तुम्हाला वेगवेगळ्या स्पाची वेग नावं सांगते या कंपनीचा स्पा त्या कंपनीचा स्पा हे तसे असे रेट हे असे त्याचे रेट हे असे तुम्हाला कुठला करायचा किंवा फार तर केस बघून ती व्यक्ती सजेस्ट करते की तुम्ही कुठला स्पा करा आणि मग केसांवरती ट्रीटमेंट केली जाते या डीप कंडिशनिंग होतं केस काही दिवस बरे राहतात पण एक पाच सात दिवसांनी पुन्हा केस तसेच होतात मग तो सगळा पैसा पाण्यात जातो रिझल्ट आपल्याला काहीच येत नाही जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली हेअर स्पा करायला एखाद्या क्लिनिकमध्ये एखाद्या सॅलॉन मध्ये किंवा एखाद्या ब्युटी पार्लर मध्ये जाता तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला हे विचारलं गेलं पाहिजे कि तुम्हाला हेअर स्पा करायचं आहे पण तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहेत बरं सगळ्यात अगोदर हा प्रश्न विचारला गेला पाहिजे निश्चितच की कशासाठी हेअर स्पा करायचा आहे तुमच्या मनात काय आहे खूपदा असं होतं की नुसते केस खराब असतात आणि ते चांगले करायचे असतात आणि ती व्यक्ती सांगते मला हेअर स्पा आहे मग तिला आपल्याला सजेस्ट करता येऊ शकतं की बाई ग स्पा करण्यापेक्षा आपण तुझ्यासाठी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट करू कारण फक्त तुझे केस खराब आहेत अगदी बाकी तुझ्या टाळूला काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुझ्या टाळूला जर काहीच प्रॉब्लेम नसेल फक्त केस तुझे खराब असतील तर आपल्याला असं काही करायची गरजच नाही मग आपल्याला तुझ्यासाठी स्पेसिफिकली हेअर स्पा जर करायचा तर तुझ्या टाळूवर काय काय प्रॉब्लेम्स आहेत मग स्कॅल्प तुझं ड्राय आहे की ऑइली आहे विचारच कुठनं सुरू होतो की ड्राय आहे स्कॅल्प की ऑइली आहे मग ड्राय स्कॅल्प असेल तरी स्कॅल्पचं मॉइश्चरायझिंग केलं जाईल बघा केस निर्जीव आहेत केसांमध्ये काही जीव नाही फक्त म्हणजे कॅरेटिन जे आहे ते डिपॉझिट होतं सेल्स मरून जातात आणि केस तयार होतो डेड सेल्सवरती तुम्ही काहीही काम केलं तर ते टेम्पररी असणार आहे म्हणजे एक स्पा करताना पूर्ण टाळूची काळजी घेऊन मग जेव्हा केसांवर चांगले रिझल्ट येतात तेव्हा ती समग्र उपचार पद्धती असते आणि म्हणून त्याला आपण स्पा म्हणत असतो मग जसं ड्राय स्कॅल्प आहे की ऑइली आहे असं विचारलं मग जर ड्राय स्कॅल्प असेल तर लगेच ती व्यक्ती विचार करते की नाही या व्यक्तीला स्कॅल्प मॉइश्चरायझिंगची गरज आहे स्कॅल्प नरिशमेंटची गरज आहे आणि मग मॉइश्चरायझिंग क्रीम्स किंवा जेल्सचा स्कॅल्पवरती मसाज दिला जातो दुसरं जर का ऑइली स्कॅल्प खूप असेल केस लगेच धुतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेलकट लिम्प होऊन जात असतील तर मग ते केस इम्प्रूव्ह करण्यासाठी तेलकटपणा कमी करणं खूप आवश्यक असतं मग हा तेलकटपणा कमी करण्याच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या विचारात घेतल्या जातात तेलकटपणा कमी केला जातो मग एखादी व्यक्ती जर आपल्याला सांगत असेल की माझ्या डोक्यात कोंडा आहे पण मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीनं आपल्याला सांगण्यापेक्षा जेव्हा हेअरस्पा करण्यासाठी कोणीही व्यक्ती येते तेव्हा आमच्याकडे तर आम्ही स्वतःच पहिल्यांदा स्कॅल्प चेक करून घेतो बरोबर जे आता आपली सगळीकडेच क्लिनिक्स आहेत ना मुंबई पुणे नाशिक अहमदनगर जळगाव अमरावती नागपूर ह्या सगळ्या सेंटर्सला इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत की तुम्ही ज्या वेळेला हेअरस्पा करता तेव्हा या सगळ्या गोष्टी विचारात घ्या बरोबर पहिल्यांदा स्कॅल्प चेक करा कारण खूपदा क्लायंटला माहिती नसतं की त्यांच्या डोक्यात कशा प्रकारचा डॅन्ड्रफ आहे किंवा आहे किंवा नाही बरोबर आणि मग जेव्हा ते स्कॅल्प स्क्रॅप करून पाहिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये ड्राय किंवा सेबॉरिक सेबॉरिक म्हणजे ऑइली चिकट डॅन्ड्रफ दिसतो आणि मग असा डॅन्ड्रफ जर दिसत असेल तर त्या स्पा मध्ये एकीकडे त्या डॅन्ड्रफची पण काळजी घ्यावी लागते आणि दुसऱ्याकडे केसांची, केसांची हो म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने हेअर स्पाची ही हो। ट्रीटमेंट सुरू केली जाते आणि अर्थातच याविषयी अजून मला तुमच्याकडनं अनेक जाणून घ्यायचे आहेत पण एका ब्रेक नंतर तेव्हा रूपदा आमरण करतोय गुज गोष्टी या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा रूपदा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी राहू सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपण हेअर स्पा मध्ये बद्दल बोलत होतो स्पाच्या प्रोसिजर विषयी आपल्याला जाणून घ्यायचंय आणि आपल्या प्रेक्षकांनाही उत्सुकता लागलेली आहे ही प्रोसिजर नेमकी कशी असते तुम्ही पहिली स्टेप तर सांगितली सलोन मध्ये गेल्यावरती काय नेमकं का विचारलं गेलं पाहिजे पण ही प्रोसिजर कशी आहे प्रोसिजरमध्ये स्पा हा विषय समग्रपणे जर घ्यायचा झाला ते एक पूर्ण सिनॅरिओ असतो की काय काय करायला पाहिजे आणि मी जगभरातल्या हेअरस्पा पद्धतीचा अभ्यास केला विचार केला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे भारतामध्ये प्रॉपर हेअरस्पा होत नाही आणि मग माझ्या सेंटरमध्ये मी असं डिसाईड केलं की के आपल्या प्रत्येक ब्युटी सेंटरमध्ये आपल्या प्रत्येक सेंटरला पूर्ण स्टाफला आपण प्रॉपर कोऑर्डिनेट करून शिकवायचं की तुम्ही काय करणार आहात बरं ते कसं केलं पाहिजे आणि या हेअरस्पाचा क्लायंटला काय बेनिफिट झाला पाहिजे बरोबर तर या सगळ्यांबरोबर जेव्हा प्रोसिजरचा विचार येतो तेव्हा हेअर स्पामध्ये दोन गोष्टी आवर्जून पाहिल्या जातात एक म्हणजे स्कॅल्प टाळू आणि दुसरं म्हणजे केस बर हे बघा केसांवर नुसतं आपण कंडिशनर लावलं केस सॉफ्ट झाले पण त्याचा टाळूवर परिणाम झाला का नाही मग इथे प्रॉब्लेम्स कुठनं सुरू होतात तर टाळूवरती एक्सेसिव्ह डेड टिश्यू जमत जातो हा डेड टिश्यू जमत गेला की एक डॅन्ड्रफची लेअर आपल्या टाळूवरती तयार ते होते बर बर ही डॅन्ड्रफची लेअर आपल्या टाळूवरती तयार व्हायला लागली ती खूप पातळ असेल तर डॅन्ड्रफच्या स्वरूपात जाणवत नाही पण जसजसा डेड टिश्यू वाढत जातो तस तसा त्याच्यामध्ये घाम टाळूवरचं तेल किंवा आपण अप्लाय करत असलेले प्रॉडक्ट या सगळ्या गोष्टींचा धूळ डस्ट पोल्युटेंट या सगळ्यांचं मिश्रण तयार होतं आणि ते स्कॅल्पवर जमा होतं जेव्हा आपण घरी शॅम्पू करतो ना तेव्हा शॅम्पू करताना आपले केस साफ होतात हो। पण टाळू साफ होते असं तुला वाटतं का नाही टाळूवरती डेड सेल्स डेब्रिस डस्ट डस्ट मे बी निघत असेल पण चिट्टी ते चिटकलेले पोल्युटेंट हे सगळं निघत नाही आणि मग आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट त्याचं येऊच शकत नाही कारण शॅम्पू करताना केस साफ होतात टाळू साफ होत नाही आणि म्हणून हेअर स्पा करताना सगळ्यात महत्वाची काही प्रोसिजर असेल तर ती म्हणजे स्कॅल्प पिलिंग बरं स्कॅप पिलिंगचं हे टेक्निकच मधुर आपण आपल्याकडे डेव्हलप केलेलं आहे कारण स्कॅल्प पिलिंगची पद्धती अतिशय कमी ठिकाणी जगामध्ये अवलंबली जाते आणि मला अभिमान वाटतो पण आपल्याकडे भारतामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा स्कॅल्प पिलिंगची प्रोसिजर आपल्या सेंटर्स मधन सुरू केली प्रोसिजर वेगळ्या असतात कारण स्किल पिल मध्ये आपण काय करतो फक्त त्वचेवरच्या मृतपेशी काढल्या जातात पण स्कॅल्पिलच्या बाबतीत तसं नसतं पीलिंग मध्ये तिथली सगळी साठलेली घाट डट पोल्युटंट्स सगळ्यात महत्वाचा अल्कलाईन डॅमेज तिथला कमी करायचा असतो स्कॅल्पला ऍसिडिफाय करायचं असतं मग या सगळ्या प्रोसिजर्स स्पेशल स्कॅपिलिंग प्रोसिजरद्वारे केल्या जातात आपण आपल्या प्रेक्षकांना पुढे पुढल्या कधीतरी प्रोग्राममध्ये पूर्ण स्पा कसा केला हुँ। जातो हुँ। ही प्रोसिजर दाखवणार आहोतच बरोबर पण तोपर्यंत त्यांनी तो समजून घ्यायला पाहिजे की हेअर स्पा फक्त केसांसाठी नाही आहे तो जास्त टाळूसाठी आहे जेवढी टाळू हेल्दी होत जाईल जेवढी इफेक्टिव्हली आपण टाळूवरती ट्रीटमेंट करू तेवढी आपल्याला रिझल्ट चांगले मिळणार बरोबर नक्कीच म्हणजे थोडक्यात <coughs> हेअर स्पा हे टाळूसाठी आहे हे प्रत्येकाने खर तर लक्षांसाठी अर्थातच पण केस, केस हा पार्ट वेगळा येतो आणि टाळू हा फार महत्वाचा पार्ट आहे आणि टाळू जर स्वच्छ झाला तर नक्कीच आपले हेअर ग्रोथ व्हायला टाळूच्या स्वच्छते पलीकडे पण आणखीन काही त्या त्यात मॅटर्स आहेत बरोबर मला असं वाटतं की आपल्या ब्रेकची परत वेळ बरोबर अगदी खरंय आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत तेव्हा पाहत राहा रूपदा हा आमचा खास कार्यक्रम आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रुपदा आपण गुजगोष्टी राहुल सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थात आपण स्कॅल्प बद्दल बोलत होतो हे स्कॅल्प पिलिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि तुमच्या वेगवेगळ्या सेंटर्स मध्ये ही सेवा उपलब्ध आहे का हो हे आपण सगळं करूनच हेअर जातो बरं आणि मला असं सा महत्त्वाचं सांगायचं आहे की हेअर स्पामध्ये नुसतंच पिलिंग होतं असं नाही मग सायंटिफिक कोंबिंग केलं जातं केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह कसा वाढेल याच्यावरती काम केलं जातं डँड्रफ असेल तो काढून टाकला जातो डँड्रफ ट्रीटमेंट दिली जाते आणि मग त्याच्याबरोबर पुन्हा हेअर कंडिशनिंग पण केलं जातं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा समन्वय जिथे साधला जातो त्याला आपण हेअर स्पा म्हणू पण मग हा हेअर स्पा जेव्हा आपण करतो ना तेव्हा ड्रास्टिक फरक पडत जातो कारण आपण सायंटिफिक कोंबिंग करतो केसांच्या मुळापासनं ते केसांच्या टोकापर्यंत केस नॉर्मल करत नेणं हा खरं तर हे उद्दिष्ट आहे हेअर हेअरस्पाचं आणि बर... म्हणून मला आवर्जून सांगावसं वाटतं की तुम्ही इतर ठिकाणी हेअर स्पा केला असेल एक्सपिरियन्स केला असेल यानंतर एक कटाक्षानं बघा की हा हेअर स्पा फक्त आपल्याच सेंटर्सला आहे असं नाही तर संपूर्ण भारतामध्ये माझ्या अनेक स्टुडंट्स आहेत अनेक ब्युटी पार्लर्स हे मधनं स्पा उपलब्ध आहेत तुम्ही गेल्यानंतर स्पेसिफिकली आम्हाला राहुल फाटेंचाच स्पा करायचा आहे असं जर आवर्जून सांगितलं तर तुम्हाला हा सायंटिफिक हेअर स्पा निश्चित अनुभवता येईल म्हणजे बर। स्कॅल्प केअर स्कॅल्पवर असलेल्या प्रॉब्लेम्सचं निरसन केसांची काळजी केसांच्या मुळापासनं टोकापर्यंत त्यांना हेल्दी कसं करत न्यायचं याचा समग्र ही समग्र उपचार पद्धती देऊन एका सिंगल स्पा मध्ये तुमच्या मनामध्ये प्रचंड समाधान आलेलं असेल जे तुम्हाला नुसतं क्रीम लावून कंडिशनिंग केलंय ते आणि राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्टचा हेअर स्पा या दोनमधली तफावत प्रचंड डिफरन्स आणि येणारे रिझल्ट किती सुंदर आहेत हे तुम्हाला निश्चित एक्सपिरियन्स करता येईल बरोबर ह्या निमित्ताने एक मला तुम्हाला प्रश्न <coughs> विचारासा वाटतो तो म्हणजे हेअर स्पा साधारणत वर्षातून किती वेळा करणं आवश्यक आहे आणि स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी करणं आवश्यक आहे का, का? खरं पाहिलं तर हा प्रश्न फारच सुंदर आहे आपण कार आपल्याकडे असली किंवा स्कूटर जरी असली बाईक ती सुद्धा सर्व्हिसिंगला नेतो बरोबर आणि केसांची काळजी घेताना मात्र तेल लावत असतो किंवा शॅम्पू करत असतो किंवा कंडिशनिंग करत असतो खरं म्हणजे दर तीन महिन्यात एकदा प्रत्येक व्यक्तीनी हेअरस्पा करायलाच पाहिजे कारण हे तुमच्या पूर्ण स्कॅल्पच सर्व्हिसिंग आहे हेअर स्पाला जर नवीन नाव द्यायचं झालं तर ही स्कॅल्प सर्व्हिसिंग ट्रीटमेंट आहे संपूर्ण एक सर्व्हिसिंग होत त्याच्यावरचा डेड टिश्यू काढला जातो एक्सेस ऑइल बॅलन्स केलं जातं डॅन्ड्रफ कमी केला जातो इन्फेक्शन काही असतील तर ती तुम्हाला सांगितली जाते तुम्ही दिलेल्या आताच्या हेअर स्पा विषयीच्या टिप्स अतिशय उपयुक्त ठरलेल्याच आहेत आणि ज्यांना कोणाला क्लिनिक्स मध्ये येऊन तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायची असेल तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपले क्लिनिक्स उपलब्ध आहेत ह्या एकूणच माहितीविषयी खूप खूप धन्यवाद पुढच्या भागातही आपण हेअर स्पाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा रुपदा ह्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा रुपदा आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी